नमस्कार प्रमिला रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी तुमच्याबरोबर आज कुरडयाची रेसिपी शेअर करणार आहे. तर सर्वात पहिलं याच्या घराच्या अंगणामध्ये छानसं हे सदाफुलीचं छोटंसं झाड आहे, पण खूप मस्त पांढरशुभ्र फुलं लागलेले आहेत. तरी पण सकाळी सकाळी देवपूजेसाठी थोडेसे तोडून घेतलेले होते. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात पहिला पाणी गरम करायला ठेवलं आणि त्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि चवीला लागेल इतकं मीठ पण टाकलेलं आहे. आणि पाणी आपल्याला कुरडय करायचे आहेत म्हणून पाणी थोडं कमीच ठेवलं दणण्यासाठी. आणि थोडंसं गरम झालेलं आहे पाणी. तर जे चीक काढण्याचे जे प्रोसिजर आहे ते मी आधीच्या जी रेसिपी तुम्ही बघितली नसेल तर अजून बघून घ्या. आपल्या चॅनलवर मी आधी अपलोड केलेली आहे. तर ते पूर्ण जे गहू भिजवण्यापासून तर चीक काढण्याची जे प्रोसिजर आहे ते मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर केलेले आहे. तर आपण लगेचच चीक वरायला घेतलेलं आहे आणि खूप घट्टसर असा चीक वरायचा आहे आपल्याला, कारण मी आधी सांगितल्याप्रमाणे आपल्याला आज कुरडया बनवायच्या आहेत. तर आजचा चीक आमच्या बाजूच्या ज्या देवका मावशी आहेत म्हणजे ताईच्या घराच्या बाजूच्या, त्यांनी आणि सुनंदाईने दोघींनी मिळून चीक वरलेला आहे. त्यांनी आपल्याला काळजी घ्यायची असते, कारण आपल्या चिकामध्ये ज्या गाठा असतात त्या झाल्या पाहिजे नाही, कारण जेव्हा आपण कुरडया बनवतो तेव्हा त्या साच्यामध्ये मध्ये मध्ये अडकतात आणि आपल्या कुरड्या पण व्यवस्थित येत नाही. त्यासाठी जो आपण जो चीक काढलेला असते ते पाण्यामध्ये हळूहळू सोडायचा असते आणि काळजीपूर्वक हे रेसिपी करायची असते. तर तुम्ही माझा हा पूर्ण कुरड्याचे जे रेसिपी आहे ते बघा आणि कसे वाटले मला ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब ज्यांनी केलेलं नाही त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. तुम्ही बघू शकता आपला चीक मस्त असा वरून झालेला आहे आणि किती पांढरा शुभ्र दिसत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल. आणि व्यवस्थित असं आपल्याला चीक शिजून घ्यायचा आहे. चीक व्यवस्थित शिजला पाहिजेत याची काळजी घ्यायची आहे आपल्याला. आणि ताई तुम्हाला आता दाखवत आहे की आपला चीक व्यवस्थित शिजला की नाही, म्हणजे पाण्यामध्ये आपल्याला हात बुडून चिकायला असं लावून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता ताईच्या हाताला जो चीक आहे तो अजिबात चिपकला नाही, म्हणजे आपला चीक व्यवस्थित शिजलेला आहे. तर लगेचच आम्ही कुरडया पण बनवायला सुरुवात केलेली आहे. तर आम्ही आज कलर कलरच्या कुरडया बनवणार आहे. तर सर्वात पहिला आम्ही हिरव्या कलरच्या कुरडया बनवत आहे आणि चिकामध्ये जो कलर मिक्स करून मी देत आहे आणि ताई कुरडया बनवत आहे. बाहेर आता झालेलं आहे थोडंसं ऊन, म्हणजे सकाळचे 9:30 वाजलेले आहेत. तरी पण कुरडया बनवायला थोडासा वेळ लागते म्हणून आम्ही जी खाट आहे ते घरातच घेतली आणि कुरडया घालून झाल्यानंतर आम्ही ते बाहेर घेणार आहे सुकवण्यासाठी. तर कुरडया आम्ही घरातच घालत आहे, तुम्हाला दिसत पण असेल व्हिडिओमध्ये. Thank you.
तुम्ही बघू शकता खूप मस्त अशा आपल्या कुरड्या झालेल्या आहेत रंगीबेरंगी. चार कलरच्या आम्ही कुरड्या बनवलेल्या आहेत आणि आता आम्ही ह्या उन्हात सुकू घालणार आहे. तर संध्याकाळपर्यंत आपल्या व्यवस्थित ह्या कुरड्या सुकतात आणि त्यानंतर जो कापड आहे त्यावर उलटं करून पाणी शेकून आपल्याला कुरड्या काढून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर पण आपल्याला दोन दिवस व्यवस्थित उन्हात सुकू घालायचे आहेत म्हणजे वर्षभर टिकवण्यासाठी. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.